भैया, काल नगरमध्ये व्यापाऱ्यांची मारहाण झाली आहे, तर त्याबाबत तुमची काय भूमिका असणार आहे? काल रात्री कापड बाजारामध्ये अहमदनगर शहरातील व्यापारी नवलानी व बोगावत यांच्यावर विशिष्ट समाजाच्या व्यक्तींकडून जो हल्ला झाला त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी या हल्ल्याचा निषेध करीत आहे. गेल्या 2-3 महिन्यामध्ये शेंडी येथे देखील हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर 8 दिवसांनी कापड बाजार येथील व्यापारी अर्बन बँक रोडवर श्री स्वरूप बार्शीकर व त्यांचा मुलगा यांना केवळ वाहनाचा हॉर्न वाजवण्याच्या विषयावरून मोठ्या प्रमाणावर मारहाण झाली. त्या संदर्भात माननीय जिल्हा अधीक्षक ओलासाहेब यांच्याशी चर्चा करून आम्ही घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वारंवार गेल्या 1 महिन्यामध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांकडूनच हे हल्ले हिंदू व्यापाऱ्यांवर, हिंदू कार्यकर्त्यांवर होत आहेत. या संदर्भात भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावर प्रशासनाचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केलेला आहे. राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांच्याशी या संदर्भात सखोल चर्चा करून कठोर निर्णय घ्यावेत अशी विनंती भारतीय जनता पार्टी व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने त्यांना करण्यात आलेली आहे. यापुढील काळात जर अशा स्वरूपाचे वारंवार हल्ले होत असतील तर हिंदू बांधवांच्याकडून त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा भारतीय जनता पार्टी व सर्व कार्यकर्त्यांनी दिला आहे. व्यापाऱ्यावरती एवढे उघडपणे दिवसाढवळे हल्ले होतात सर, तर तुम्हाला असं वाटतंय का की जिल्ह्यातली एक कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे किंवा पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडतंय? निश्चितच काही राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून पोलीस प्रशासन बोटचेपी भूमिका घेत आहे. या संदर्भात अहमदनगर शहरामध्ये जर आपल्याला बाहेरचे लोक बोलून आणून त्यांचा आधार घेऊन जर काम करावं लागत असेल तर ही निश्चितच चुकीची गोष्ट आहे. या आठवड्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी सर्व हिंदुत्ववादी संघटनांना या संदर्भात चर्चेकरता बोलवलेले आहे. आम्ही त्या संदर्भात शहराची भूमिका, शहरात असलेली परिस्थिती आणि या संदर्भात पक्षाची भूमिका याबाबत माननीय देवेंद्रजींशी चर्चा करून येथील प्रशासनाला व माननीय पालकमंत्र्यांशी चर्चा करून प्रशासनाला चांगल्या पद्धतीच्या सूचना करण्याची विनंती आम्ही करणार आहोत. आणि गेल्या काही दिवसापासून सध्या आपण पाहिलं तर धार्मिक तेढ निर्माण होतील अशा काही घटना घडून राहिलेल्या आहेत. आता कालची घटना सुद्धा त्या गोष्टीला तसाच प्रकारचा एक रंग दिला जातोय, तर त्यावर एक पक्षाची आणि तुमची काय भूमिका असणार? पक्षाची भूमिका हिंदुत्वाची विचाराच्या बाजूनी आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर जर असे वारंवार हल्ले होत राहिले आणि एका विशिष्ट समाजाकडून जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्याच पद्धतीचं प्रत्युत्तर देण्यात येईल.